नमस्कार, सोनीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। गणेश चतुर्थी विशेष आज आपण झटपट फटाफट दोन मोदकाचे प्रकार पाहणार आहोत। याआधी मी रोज फ्लेवरच्या मोदकाची रेसिपी अपलोड केली आहे, त्याची व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की बघा। चला तर मग आधी पान मोदक कसे करायचे ते पाहूयात। तर त्यासाठी इथे मी 4 खाऊची पाने घेतली आहेत, स्वच्छ धुवून देठ काढून घेतलं आहे आणि 1/2 कप कंडेन्स मिल्क घेतले आहे। एका मिक्सरच्या भांड्यात ही पाने तोडून टाकूयात आणि कंडेन्स मिल्क घालून त्याची एक स्मूथ पेस्ट तयार करून घेऊयात। छान स्मूथ अशी पेस्ट तयार झाली आहे, तुम्ही पाहू शकता। आता पॅन गरम करून त्यामध्ये एक मोठा चमचा तूप घालूयात। त्यानंतर 1/2 कप डेसिकेटेड कोकोनट घालून हे छानपैकी भाजून घेऊयात। अगदी हलकं 30 ते 40 सेकंद आपण याला भाजून घेऊयात। आता यामध्ये 1/2 कप मिल्क पावडर आणि 1/2 पेक्षा थोडं जास्त दूध घालूयात आणि हे सगळं मिक्स करूयात। आता यामध्ये आपण मिक्सरमध्ये बारीक केलेली पानाची पेस्ट घालूयात आणि हे सगळं व्यवस्थित हलवून घेऊयात। साधारण 7 ते 8 मिनिट लो टू मीडियम फ्लेमवर हे आपल्याला सतत हलवायचे आहे। मिश्रण आता थोडंसं सैलसर वाटत आहे, पण थोड्या वेळाने ते घट्ट व्हायला लागेल। तर या ठिकाणी साधारण 8 ते 10 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता मिश्रणाचा छान गोळा तयार झाला आहे। आता गॅस बंद करून हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि पूर्ण थंड करायला ठेवूयात। मिश्रण छान थंड झाले आहे, आता मोदक तयार करायला घेऊयात। या ठिकाणी मी बदाम काजूचे बारीक तुकडे करून घेतले आहेत, ते घालूयात आणि वेलची पूड घालून छान मिक्स करूयात। याऐवजी तुम्ही गुलकंद आणि ड्रायफ्रूट्स वापरले तरीही चालेल। मोदकाच्या साच्याला थोडंसं तूप लावून घेऊयात। आता एक छोटा गोळा मोदकाच्या साच्यामध्ये भरून त्याचे छान मोदक करून घेऊयात। वरती थोडंसं प्रेस करायचं आहे जेणेकरून मिश्रण छान टोकापर्यंत जाईल। छान मोदक आपले तयार झाले आहेत, तुम्ही इथे पाहू शकता। मस्त सुरेख आणि कलरफुल पानाचे मोदक तयार आहेत। अशाच प्रकारे मी सगळे मोदक तयार करून घेते। तर इतक्या साहित्यापासून साधारण 6 ते 7 मोदक तयार होतात। चला तर आपण पाहूयात खव्याचे मोदक कसे करायचे ते। अगदी झटपट आणि फटाफट होतात आणि चवीला तर एकदम भन्नाट लागतात। तर त्यासाठी एका पॅनमध्ये एक मोठा चमचा तूप घेतले आहे, त्यामध्ये 1/2 कप दूध घालूयात। हे दूध मी रूम टेम्परेचरवरचे घेतले आहे। त्यानंतर 1/2 कप मिल्क पावडर घालूयात आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। साधारण 10 मिनटं लो फ्लेमवर सतत हलवायचे आहे। घरात खवा अवेलेबल नाही किंवा बाजारात जायला वेळ नाही मिळाला तर अशा प्रकारे तुम्ही कमीत कमी साहित्यात घरच्या घरी खवा बनवू शकता। 10 मिनिटानंतर मिश्रण घट्ट व्हायला लागले आहे आणि पॅनलाही चिकटत नाही। तर या ठिकाणी गॅस बंद करून खवा एका प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवूयात। खवा छान थंड झाला आहे, यामध्ये 1/2 कप पिठी साखर घालूयात आणि 1/2 चमचा वेलची पूड घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। छान स्मूथ असा गोळा तयार झाला आहे, याचे मोदक करून घेऊयात। नेहमीप्रमाणेच मोदकाच्या साच्याला थोडंसं तूप लावून घेऊयात। आता मिश्रणाचा एक छोटा गोळा घेऊन त्याचे छान मोदक तयार करून घेऊयात अशा प्रकारे। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूटचे तुकडेही बारीक करून घालू शकता। छान सुंदर मोदक तयार झाला आहे।
अशाच प्रकारे सगळे मोदक तयार करून घेते। मस्त सुंदर मोदक तयार झाले आहेत। तर बाप्पासाठी नक्की असे झटपट कलरफुल तोंडात विरघळणारे मोदक नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडल्यास नक्की शेअर आणि सबस्क्राइब करा। तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।